नमस्कार दिवाळीनिमित्त आयोजित आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मी राहुल रमेशवझे आज आपण सर्वांनाच दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आज आपल्याला भाऊबीज या विषयाबद्दल माहिती देण्यासाठी आजच्या स्टुडिओमध्ये दे उपस्थित आहेत हिंदू जनजागृती समितीच्या सौ राजश्री गडेकर मी त्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो तर भाऊबीज म्हणजे दिवाळी या दिवाळीला लागून येणारा हा सण भाऊबीज याविषयी या आपण आज जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सौ गडेकर यांना मी विचारू इच्छितो की भाऊबीज या सणाचं महत्त्व काय तसेच ती साजरी कशी करावी दीपोत्सवातील शेवटचा जो सण आहे तर तो म्हणजे भाऊबीज बहीण आणि भाऊ यांच्यामधील जे प्रेम आहे गोडवा वृंदींकन करणारा हा सण आहे या दिवशी कसं आहे की मृत्यूची देवता यम हा तिच्या बहिणीच्या घरी यमुना हिच्या घरी जेवायला जात असल्याने या दिवशी नरकात पडलेले जे जीव आहेत तर त्यांना मोकळीक दिली जाते मुक्त केलं जातं या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जाणे बहिणीने भावाला ओवाळणे आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यममृत्यू या, या आणि मृत्यूच्या पाशातून सुटका होण्यासाठी बहीण भावासाठी प्रार्थना करत असते खरं हा जो सण आहे तर भाऊ आणि बहीण यामधील त्यांचं प्रेमाचं जे घनिष्ठ नातं आहे तर ते जुळवून ठेवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा सण भाऊबीज आहे आणि हा सण सगळीकडेच देशभरामध्ये साजरा केला जातो समजा एखाद्या बहिणीला भाऊ नसेल तर अशावेळी त्या बहिणीने एखाद्या भावाला म्हणजे एखाद्या पुरुषाला भाऊ मानून त्याची ओवाळणी करावी हेही शक्य नसल्यास तर चंद्रदेवता आहे तर ह्या चंद्राला ओवाळून त्याला भाऊ मानावे म्हणजे असं म्हटलेलं आहे अपमृत्यू आपल्या भावाला येऊ नये आणि त्याचं दीर्घायुष्य वाढावं यासाठी ही बहीण त्याच्यासाठी प्रार्थना करते त्याचबरोबर अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून चौदा नावाने तर्पण केले जाते असा केल्याने अपमृत्यू येत नाही आहे अशी मान्यता आहे भाऊबीज या दिवशी भाऊबीज म्हटलं की भेटवस्तू असं जे समीकरण आहे तर त्यामध्ये भाऊबीजेच्या दिवशी जी भेटवस्तू दिली जाते भावाकडून बहिणीला तर ती कशी असावी किंवा आदर्श भेटवस्तू म्हणून आपण काय देऊ शकतो आज पंतप्रधानांनी वोकल फॉर लोकल ही जी हे केलेली आहे संकल्पना त्यांनी मांडलेली आहे त्यामध्ये इंटरनॅशनल म्हणजे फॉरेन प्रॉडक्ट्स न करता स्वदेशी आपले जे लोकल म्हणजे गोव्यामध्ये जे को तयार करतायत आता कुछ मिठा ओजा हो आहे अशी जी विद्यापनं त्याच्यामध्ये चॉकलेट्स फक्त भावाने बहिणीला द्यावी रक्षाबंधनच्या वेळेला किंवा भाऊबीजेच्या वेळेला जे दाखवले जातात तर अशा चॉकलेट्सचं प्रमोशन आपण न करता लोकल मिठाई आपण देऊ शकतो का असं विचारायचं होतं भाऊबीज म्हटले की बहीण भावाला ओवाळण्या ओवाळल्यानंतर भाऊ बहिणीसाठी एखादा भेटवस्तू देत असतो तर ही भेटवस्तू ना अवश्य द्यावी आणि ती कशी स्व स्वेच्छेने द्यावी म्हणजे तिथे कुठेही अपेक्षा असू नये खरं तर जेव्हा भाऊबीज म्हटली की बहीण भावासाठी प्रार्थना करते आणि यमदेवतेला मनोभावी प्रार्थना केल्याने यमदेवता प्रसन्न होतो आणि त्या भाविकाला दीर्घायुष्य आरोग्य आणि धर्मज्ञान प्राप्त होते म्हणजे एवढं महत्त्व आहे म्हणजे हीच खरी आध्यात्मिक स्तरावरील बहिणीसाठी आणि भावासाठी भावा वस्तू असते तरी पण त्या प्रेमातील त्या भावा भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील गोडवा राहावा वृद्धिंगत व्हावं यासाठी भेटवस्तू देते दिली जाते परंतु सध्याच्या काळात जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की ती कुठेतरी स्पर्धा होत आहे म्हणजे एका भावाने समजा ही भेटवस्तू दिली तर दुसऱ्या भावाने अजून त्याच्यापेक्षा चांगली द्यावी खरं तर आध्यात्मिकदृष्ट्या कसं आहे ना की अशा प्रकारचा अशा प्रकारच्या भेटवस्तू दिल्या तर ते बहीण आणि भाऊ यामध्ये देवाणघेवाण हिशोब निर्माण होतात कारण तिथे अपेक्षा आली आणि ती जर अपेक्षा पूर्ण नाही झाली तर देवाणघेवाण हिशोब निर्माण झाल्याने परत त्यांना जन्म घ्यावा लागतो खरंतर आध्यात्मिक स्तरावरची भेट असावी आता अध्यात्मिक स्तरावरची सात्विक भेट ही कशी असेल तर आज काळाला अनुसरून जे धर्माचं ज्ञान देणं आवश्यक आहे किंवा सध्याच्या स्थितीमध्ये बघितलं तर महिलांवरित मोठ्या प्रमाणात अत्याचारही वाढत आहेत असं जर बघितलं तर त्यांना ते धर्माचं तेज धर्माची शक्ती मिळावी तर ह्यासाठी वेगवेगळे धर्माला अनुसरून जर ग्रंथ दिले जसं की गणेशो गणेश स्तोत्र आहे मारुती स्तोत्र आहे स्तोत्र आहे अशा पद्धतीने सात्विक भेटवस्तू देऊ शकतात दुसरा भाग म्हणजे आपले सण धार्मिक उत्सव व्रते आहेत तर ह्यापैकी काही ग्रंथ दिले तर ते सण आपण शास्त्रोक्त पद्धतीने कसे करायला पाहिजे ही पण त्या बाहि बहिणीला मदत मिळेल आणि त्याचबरोबर आत्ताच्या काळाला अनुसरून जे आवश्यक आहे तर ते म्हणजे प्रत्येक मुलीने प्रत्येक महिलेने स्वतःचं रक्षण करणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर स्वसंरक्षण प्रशिक्षण घर बसल्या आपण कसं करू शकतो म्हणजे स्वतःच्या रक्षणासाठी आपण काय करणं आवश्यक आहे अशा प्रकारचे जर ग्रंथ भेट म्हणून दिले तर ते अति उत्तम आहे आता आपण महिलांचं रक्षण हा जो विषय सांगितला म्हणजे त्याच्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत तर या हा एक महिलाचं रक्षण किंवा महिलांवर होणारे अत्याचार हा आज एक देशव्यापी विषय बनलेला आहे तर या महिलांवर अत्याचार महिलांवर अत्याचार होण्यामागे काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं सध्याच्या स्थितीला जर आपण बघितलं ना की महिलांवरील जे अत्याचाराचे प्रमाण बलात्काराचे प्रमाण ही मोठी समस्या आहे म्हणजे सध्याच्या घडीला महिला सुरक्षित आहे असं म्हणू नाही शकत आपण अगदी दोन वर्षाची मुलगी असू दे किंवा पंच्याहत्तर वर्षाची वयोवृद्ध महिला असू दे तर हिच्यावरती सातत्याने अन्याय होत आहेत बलात्काराचे प्रकार वाढत आहेत अपहरण केलं जातं आणि ह्या ज्या संख्या ज्या आहेत ना तर दिवसेंगणित वाढत चाललेले आहेत आणि कुठेतरी महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो देशभरात जर आपण या प्रकारच्या जर घटना पाहिल्या तर आपण विचारसुद्धा करू नाही शकत म्हणजे गोव्याचीच जर अत्याचाराचे जर प्रसंग आपण पाहिले गेल्या पाच ते सहा वर्षातील तर आपल्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात महिलांचं अपहरण होत आहे महिलांवरती लैंगिक अत्याचार केले जाते आणि माझ्याकडे ही जी इथे जी सरकारने प्रसिद्ध केलेली जी आकडेवारी आहे तर ती मी तुमच्यासमोर ठेवते म्हणजे दोन हजार अठरामध्ये अपहरणाचे जे प्रकार आहेत तर ते एकशे पाच एवढे आहेत दोन हजार एकोणीसमध्ये सत्तर वीसमध्ये चव्वेचाळीस बावीसमध्ये त्रेपन्न आणि दोन हजार तेवीसमध्ये एकेचाळीस हे झाले अपहरणाचे प्रकार दुसरा भाग आहे तर महिलांवर होत असलेले लैंगिक अत्याचार दोन हजार अठरामध्ये एकसष्ट आहेत एकोणीसमध्ये त्र्याहत्तर आहेत वीसमध्ये साठ एकवीसमध्ये एक्याहत्तर बावीसमध्ये चौद्याहत्तर आणि दोन हजार तेवीसमध्ये एकोणसत्तर म्हणजे हे जी काही आकडेवारी आहे ना तर ही कशी नोंद झालेली आहे रजिस्टर झालेली आहे परंतु असे कितीतरी प्रकार असतील प्रसंग असतील जे नोंद झालेले नाहीत आणि ही जी काही आकडेवारी सांगितलेली आहे ना तर ही फक्त गोव्याची आहे असे देशभरामध्ये जर प्रत्येक राज्यामध्ये असे कितीतरी प्रकार घडत असतील म्हणजे हजारोच्या संख्येने आपल्या मुली बेपत्ता होत आहेत महिलांवरती अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत अतिप्रसंग होत आहेत आणि ही खरी तर खूप गंभीर गोष्ट आहे तर याला कारण म्हणजे असं आपण म्हणूया की सध्या जी शिक्षण पद्धती जी काही दिली जाते ना तर ह्या पद्धतीत जीवनात धैर्याने कसे जगावे हे कुठे शिकवलं जात नाही आहे पूर्वीचा जर इतिहास आपण पाहिला तर राजमाता जिजाऊ हिने छत्रपती शिवाजी महाराजांवरती धर्माचे संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराजांना संत राष्ट्रपुरुष देवता यांचं महत्त्व सांगून त्यांच्यावरती संस्कार केले रामायण महाभारत हेही त्यांना सांगितलं आणि त्यांच्यामध्ये धैर्याने कसं वागावं तर हे गुण त्यांच्यामध्ये निर्माण केले आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मोगलांच्या विरोधात लढा देऊन ते यशस्वी झाले आणि अजूनही हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो साडेतीनशे वर्ष उलटूनसुद्धा आजही त्याचं स्मरण केलं जातं म्हणजे विचार करा की कशा पद्धतीने पूर्वीच्या काळी आपल्या समाजाला धर्माचं शिकवण देऊन धर्मतेज जागृत करून त्यांना घडवलं जात होतं पूर्वीच्या महिला जरी आपण पाहिल्या तर त्यासुद्धा राष्ट्ररक्षण धर्मरक्षण करायच्या आणि हे सगळं कसं शक्य झालं असेल त्यांना तर त्या काळच्या महिला धर्माचरण करत असत धर्म जगत असत आणि धर्माचरण केल्याने त्यांच्यामध्ये ते धर्मतेज जागृत व्हायचं धर्माची शक्ती जागृत होत होती आणि त्या शक्तीच्या बळावरती तर कुठलीही अशक्य गोष्ट ते सहज करू शकले उदाहरण घ्यायचं झालं तर झाशीची राणी हिने तर इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं अहिल्याबाई होळकर पत्तीच्या निधनानंतर त्या खचून गेल्या नाहीत तर तिने कित्येक मंदिरांचा जीर्णोद्वार करून वेगवेगळ्या भागामध्ये मंदिरां मंदिरांची उभारणी केली म्हणजे ते त्या काळी धर्माचरण करत असल्याने संस्कृतीचं रक्षण करत असल्याने सण धार्मिक उत्सव व्रते याचं पालन करत असल्याने शास्त्र समजून घेऊन करत असल्याने त्यांच्यामध्ये ती धर्माची शक्ती निर्माण झाली आणि हे त्यांच्याकडून सहजतेने कार्य झालं परंतु आजची महिला स्थिती काय आहे महिलांची स्थिती तर आपल्याला लक्षात येतं की आजची महिला जी आहे तर उच्च शिक्षित आहे आजची महिला डॉक्टर वकील इंजिनियर होते असं असतानासुद्धा ती स्वतःच्या शिलाचं रक्षण नाही करू शकत खरं तर आपल्या मुलींना आपल्या युवतींना धर्माचं शिक्षण देऊन त्यांच्यातील धर्मतेज जागृत करणं आवश्यक आहे परंतु ही बाब कुठेतरी दुय्यम स्थान दिल्या कारणाने आज आपण असं बघतो की उच्च शिक्षित असूनसुद्धा आजची महिला स्वतःच्या शिलाचं रक्षण नाही करू शकत आणि याचं उदाहरण घ्यायचं झालं तर पश्चिम बंगालमधील जे डॉक्टर आहे तर हिच्या बाबतीत जो काही प्रसंग घडला तर तो मानवजातीला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे श्रद्धा वालकर हिचे तर पस्तीस तुकडे करण्यात आले मग पूर्वीच्या काळी एखादी महिला रात्री बारा वाजतासुद्धा शरीरावर दागिने घालून ती फिरू शकत होती आणि आजची स्थिती अशी झालेली आहे की दिवसाढवळ्यासुद्धा ती फिरू नाही शकत एवढी असुरक्षितता तिच्यामध्ये आज निर्माण झालेली आहे तर या याबद्दल एक विचार असं वाटतं की आज जे चित्रपट तयार केले जातात किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर जी वेब सिरीज आहेत तर या ही या या चित्रपट किंवा हे चित्रपट महिलांचं जे अत्याचार होतात महिलांवर यासाठी काही कारणीभूत असू शकतात का म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं ज्या टी व्ही मालिकावरून ज्या काही कार्यक्रम दाखवले जातात किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे नेटफ्लिक्स आहे तर यावरून जे काही कार्यक्रम दाखवले जातात ना तर त्यामध्ये जास्त प्रमाणात अश्लीलतेचा प्रसार केला जातो आणि अश्लीलतेचे हे व्हिडिओज पाहिल्यानंतर त्यांच्या त्या भावना जागृत होतात आणि अत्याचाराचे बलात्काराचे प्रसंग जे आहेत ते दिवस तर ते दिवसेंदिवस वाढलेले आहेत तर अशावेळी एक सांगावं असं वाटते की हे जे काही नेटफ्लिक्स आहेत किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्मवरून जे काही अश्लीलतेचा प्रसार केला जातो ना तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे आणि ह्याविषयी कसं की सगळ्यांनी संघटित होऊन ते कसं थांबेल तर ह्यासाठी सरकारकडे मागणी पण केली पाहिजे की के त्याचा एवढा गंभीर परिणाम आहे की आज कुठेही जरी महिला जायचं बघितलं तर ती सुरक्षित आहे असं आम्ही म्हणू नाही शकत म्हणजे आपली कॉलेजमध्ये गेलेली मुलगीसुद्धा जरी ती एवढ्या वेळेत घरी येते आणि ती जर आली नाही तर आईवडिलांना तिची चिंता असते ती अजून कुठे पोचली कुठे गेली असेल काय झालं असेल तिच्या बाबतीत असे चिंतेचे विचार सत्तावत असतात तर हे जे काही कार्यक्रम दाखवले जातात अश्लीलतेचा प्रसार तर हा कुठेतरी थांबणं गरजेचं आहे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग आजच्या महिलेनं स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय करू शकते म्हणजे समाज रक्षण करण्यासाठी आत्ता जर बघितलं तर असं असमर्थ आहे तर महिला म्हणून स्वतःचं रक्षण स्वतः ती क करण्यासाठी तुम्ही तिला संदेश काय देऊ इच्छिता म्हणजे आजची जी शिक्षण पद्धती आहे तर ह्या शिक्षण पद्धतीत भौतिक शिक्षणाबरोबर अध्यात्माचे धडे देणं खूप आवश्यक आहे जे त्यामध्ये धर्म काय सांगतो धर्माचं आचरण केल्याने सुख शांती समाधान कसं अनुभवता येतं तर अशा प्रकारचे जे महत्त्व आहे तर त्या आज महिलांवरती रुजवणे आवश्यक आहे आज धर्म म्हणजे काय धर्म काय सांगतो तर हा जो भाग आहे तर त्यांच्यावर तो बिंबवण्यासाठी धर्म म्हणजे काय तर समाजव्यवस्था उत्तम राहणे शंकराचार्याने म्हटल्याप्रमाणे समाजव्यवस्था उत्तम राहणे प्रत्येक प्राणीमात्राची ऐक पारमार्थिक आणि पारलौकिक उन्नती होते तर त्याला धर्म असे म्हणतात म्हणजे पृथ्वीवर असताना जो धर्म आत्म्याची काळजी घेतो आणि मृत्यूनंतरसुद्धा धर्म काळजी घेतो तर तो, तो म्हणजे धर्म आहे तर या धर्माचं शिक्षण देणं आवश्यक आहे आपली संस्कृती काय आहे संस्कृतीबद्दलचे धडे देणं पूर्वीच्या काळी कसे का की महिलांना धर्मशिक्षण दिलं जात होतं धर्माचे धडे दिले जात होते संस्कृतीचं रक्षण का केलं पाहिजे हे शिकवलं जात होतं नुसतं शिकून तिथे ते सोडत नव्हते पण ते महिला ते करत आहेत ना जे ते धर्माचरण करत आहेत ना धर्माने सांगितलेल्या कृती संस्कृतीचं पालन करत आहे ना तर याचासुद्धा पाठपुरावा केला जायतो जायचा परंतु आज असं लक्षात येतं की या गोष्टींना दुय्यम स्थान दिलं जातं तर तसं न करता आपली संस्कृती काय आहे संस्कृती काय सांगत आहे तर हे त्यांच्या मनावर बिमणं आवश्यक आहे कारण आपली भारतीय संस्कृती ही दैवी आहे आणि दैवी असल्याने आज टिकून आहे खरंच भारतीय संस्कृतीमध्ये हे असे अत्याचार घडणं हे खरंच आपल्यासाठी खूप दुर्दैवी आहे समितीच्या वतीने महिलांचं रक्षण व्हावं यासाठी काय या प्रयत्न केले जातात हिंदू जनजागृती प्रणीत महिलांची रणरागिणी शाखा आहे तर ह्यामध्ये महिलाने स्वतःचं रक्षण स्वतः करावं ह्यासाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात ह्या प्रशिक्षण वर्गामध्ये महिलांना शारीरिक मानसिक आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम कसं झालं पाहिजे तर हेही त्या ठिकाणी शिकवलं जातं म्हणजे जा हा भाग खूप महत्त्वाचा आहे की त्याने शारीरिकदृष्ट्या पण सक्षम झालं पाहिजे मानसिकदृष्ट्या पण सक्षम झालं पाहिजे आणि अध्यात्मिकदृष्ट्या पण सक्षम झालं पाहिजे कारण पूर्वीचा एक आपल्याला प्रसंग आठवत असेल ब्रुसली नावाचं एक चित्र यायचं बघा तर त्या भुस ब्रुसलीला वीज वाजल्यानंतर तो मेला खरं तर तो खूप शक्तिशाली होता खूप पॉवरफुल होता त्याच्या शक्तीमुळे तो काही करू शकला असता परंतु अध्यात्माचं बळ नसल्याने धार्मिकतेचं बळ नसल्याने काय झालं की तो विषामुळे हे झालं ना त्याचं तर आजच्या घडीला जर आपल्याला तर हे सगळ्या गोष्टींसाठी सक्षम होण्यासाठी तोंड देण्यासाठी शारीरिक मानसिक आध्यात्मिक बळ वाढवण्याबरोबरच धर्माचं ज्ञान जे आहे तर तेही तेवढंच महत्त्वाचं आहे आता रणरागिणी महिला शाखा जी आहे तर गेल्या काही वर्षामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभर गोव्यामध्ये अश्लीलतेचा प्रसार करणारे महिलांचे काही होर्डिंग्स लावण्यात आले होते जेव्हा हा भाग लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलन छेडलं कारण जेव्हा रस्त्यावरून जात असताना हम रस्त्यावरून प्रवास करत असताना त्या अश्लील व्हिडिओकडे त्या पोस्टरकडे बघितल्यानंतर अपघातसुद्धा होऊ शकतात मग तसं होऊ नये हा भाग लक्षात आल्यानंतर आंदोलन छेडले आणि शासनाला हे सर्व जे होर्डिंग्स आहेत अश्लील होईल होर्डिंग्स आहेत तर ते काढण्यासाठी भाग पाडले दुसरा भाग म्हणजे काय आहे की मंदिर महासंघ गोव्यामध्ये कार्यरत आहे मंदिरं ही हिंदूंची शक्ती शक्तिपीठ आहे मंदिरात गेल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होते सकारात्मकता निर्माण होते मंदिरात गेल्यानंतर चैतन्य आनंद अनुभवता येतो आणि तिथून जेव्हा आपण बाहेर पडत असताना मन एकदम उत्साही आणि प्रसन्न असतं मंदिर म्हटलं की आपले जे विचार जे आहेत तर ते देवासमोर ठेवण्याची आपल्याला संधी असते मग अशावेळी त्या मंदिराचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी ड्रेस कोड लागू करण्यात आला कारण आपली जी भारतीय संस्कृती भारतीय वेशभूषा जी आहे तर ती परिधान करून मंदिरात येऊन येणं म्हणजे काय तर अर्धवस्त्र परिधान करून मंदिरात गेल्यानंतर मंदिरातील पावित्र्य जे आहे तर ते खंडित पडतं आणि ते खंडित पडू नये पावित्र्य नष्ट होऊ नये म्हणून अशा पद्धतीने ड्रेस कोड म्हणजे लागू करण्यात आला महाराष्ट्रामध्ये सुद्धा सातशे पन्नासहून अधिक मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आणि गोव्यामध्ये सुद्धा बरीचशी अशी मंदिरं आहेत फोंड्यामध्ये रामनाथ देवस्थान आहे मंगेशी देवस्थान पणजीतील पणजीमळा तर आ, आ, महालक्ष्मी ही जी देवस्थानं आहेत ना तर ह्या मोठमोठ्या देवस्थानामध्ये हे ड्रेस कोडचे फलक जे आहेत तर ते लागू करण्यात आले मग आता इथे प्रश्न येऊ शकतो की मंदिरामध्ये हा ड्रेस कोड लागू केला तर मग कसं होईल तर या ठिकाणी आपण लक्षात घेऊया की वेगवेगळे जेव्हा कार्यक्षेत्र असतात जसं की पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर त्यांच्यासाठी वेशभूषा आहे ॲडव्होकेटचं बघितलं तर त्यांच्यासाठी वेशभूषा असते डॉक्टरांसाठी वेगवेगळी वेशभूषा असते तसं मंदिरामध्ये सुद्धा जे लोक त्या ठिकाणी जातात भाविक त्या ठिकाणी जातात तर तो ड्रेस कोड जर ते परिधान करून जर गेले तर निश्चितच त्या सर्वांना ह्या शक्तीचा फायदा होईल आध्यात्मिक शक्ती मिळेल आणि त्यांची नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढण्यासाठी मदत होणार आहे यामध्ये एक प्रश्न विचारायचा असा वाटतो की आपले जे सगळे सण आहेत दिवाळी असो भाऊवीज असो गणेश चतुर्थी असो किंवा गुढीपाडवा असो तर प्रत्येक सणाच्या वेळेला आपण विज्ञापनं बघतो की ज्याच्यामध्ये आपली जी मिठाई आहे म्हणजे आपण सोशल मीडियावरही खूप व्हिडिओ असे बघतो की ज्याच्यामध्ये मिठाई जी आहे तर ती असे व्हिडिओ बघितले जातात की ते दाखवले जातात की त्याच्यामध्ये मिठाई जी आहे ती खूप दुय्यम परिस्थितीमध्ये तयार केली जाते किंवा म्हणजे फॉरेनचे जे चॉकलेट आहे तिचा उदो उदो करायचा आणि मिठाई जे आहे म्हणजे आपले जे स्थानिक व्यापारी आहेत ते जे मिठाई कष्ट करून मिठाई विकतात तर आज विज्ञापनं बघून जे वस्तू घ्यायचा लोकांचा कल आहे त्यामुळे काय होतं की विज्ञापनं कुच मिठा हो जाय मग ते मिठा म्हणून आपण फक्त चॉकलेटच भाऊ गिफ्ट देतो किंवा बहीण भावाला गिफ्ट भाव भाव देते तर या संदर्भात आपल्याला काय सांग असं वाटतं खरं तर आपल्याकडे ना एवढी मिष्टान्ने आहेत गोड पदार्थ आहेत की त्याचे म्हणजे शेकडोच्या संख्येने आपण ते पदार्थ तयार करू शकतो आणि हे जे पदार्थ आहेत ना तर ते अगदी चविष्ट आहेत दुधापासून बनवलेले असतात आणि जेव्हा आपण ते खातो ना तर त्या त्या, त्या काळात त्या त्या सणाच्या वेळेस विशिष्ट असा आपला तो गोड पदार्थ असतो कुठलाही सण आला तर सगळ्याच सणाला एकच प्रकारचा पदार्थ असतो असं नाही आहे की दिवाळी आली की आपण पोहे करतो मग गणेश चतुर्थी आली की करंजा केल्या जातात म्हणजे त्या त्या सणाला अनुसरून ते ते मिष्टान्न म्हणजे मिठाई जी आहे तर ती तयार केली जाते मग हे जे अनलिमिटेड आहे तर अवश्य त्याचा आपल्या सर्व समाजातील लोकांनी लाभ घ्यावा आणि चॉकलेट जी आहे ना तर ही आ, स्वदेशी नसून ती पाश्चात्य आहे तर जे आपलं भारतीय आहे तर त्याला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे खूप छान माहिती आज आपल्या आम्हाला ऐकायला मिळाली म्हणजे भाऊबीज म्हणजे फक्त किंवा रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणं किंवा भाऊबीज म्हणजे फक्त भावानी बहिणीला गिफ्ट देणं अशी जी हे संकल्पना माहिती होती तर आज भाऊबीज बद्दल आपल्याला खूप छान माहिती सौ गडेकर यांच्याकडून ऐकायला मिळाली तर असेच आपण भाऊबीज म्हणजे शुद्धरित्या शा साजरी करून आपण त्याचा लाभ करून घेऊया हीच प्रार्थना करून आजचा हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असे जाहीर करतो